www.cricklife.in. True passion of cricket. To view more video, subscribe to our channel, and to get alerts, press bell icon. राउंड द विकेट स्लोवर वन चंडू फिर काउन दिलाय सरळ जादो सीमा रेषेच्या बाहेर षटकार सरसल जाईल 16 वरती आले पुन्हा एकदा आपण पाहतोय सलमीर फलंदाज दिवस जो फलंदाजी करतोय आणि मारा करतोय सौरभ त्रॉन स्ट्राइक फलंदाज यावेळी बास स्क्वेअर लेग फाइन लेग फाइन लेगला चंडू फाइन खेळलाय आला तसा विरगावून दिलाय मागच्या दिशेला चंडू सीमा रेषेच्या बाहेर वीस धाबा आपण पाहतोय खऱ्या अर्थाने जर फटकेबाजी करायची असेल तर जास्तीत जास्त तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल कारण या तुम्ही पराभूत झाला राईट आर्म गोलंदाज यावेळी पहा चेंडू गेलाय हवाई सफर सीधा सीधा कोई मौका नाही षटकार उडलाय दूर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला षटकार आलाय पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी दुसरा आपण पाहतोय निवास पवारची पॉवर मैदानाच्या आतमध्ये लगातारचा दुसरा षटकार निवास पवार त्याच्या सरनेमध्येच पॉवर जे आहे आणि ती आप यावेळी बॅटवरती चेंडू तसा साजेचा संपर्क आला नाही मात्र चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे एक धाव पळून पुढे दुसरीचा प्रयत्न धावाची संधी दोन धावा ज्या पळून पूर्ण उत्कृष्ट पाहतोय गोलंदाज यार फुल टॉस चेंडू हवेत मात्र चेंडू आपण पाहतोय नो मॅन स्टँड मध्ये पडेल क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू आणण्याचा प्रयत्न असफल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार मधून धावलेग जे आहे चार ने बडं सरसवलं जाईल 41 धावा मित्रांनो धावलेगावरती जे आहेत तीन षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा उर्वरित तीन षटकांच्या डाव मैदानामध्ये शिल्लक असेल बघा तीन षटकामध्ये किती धावा असेल या दरम्यान चेंडू केलाय फ्लिक केलाय चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हवाई फायर सिक्सर आणि सरकार 40 वरती आलाय निवास तर संघाची वाढती धाव संख्या आपण पाहतोय 56 58 ओहो या दरम्यान आपण पाहतोय रिव्हर्स स्वीप चेंडू जातोय थर्ड मॅनला फरार होतोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि इथं आपण पाहतोय संघाच्या झाल्यात त्या 62 62 धावा आणि वैयक्तिक निवास पवार खेळतोय 51 धावसंख्या बहारदार खेळी तिच्या जवळ जातोय डान्सिंग डाऊन द ट्रॅक चेंडू हवेत जेल निसटलाय दोन धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण दोन धावाच्या मध्ये धावपलक जे आहे दोन ने पुढे सरसवलं जाईल 64 धावा